काय लोक मोठे नाही ते तुम्हाला नव्हतं काही नाही हा मग काय आणखीन काही नाही सांग भाऊ बसलोय लय वाईट लग बाई तुझं अरे माझं पण तेच आहे भाऊ तुझं ते माझ्या बाईक भांडी घासलं आहे तू भांडी माझं पण तेच आहे भाऊ एवढ्या दारट्यात सगळं थंडीचं मला गार बांधणी आणून हे करायला लावती आपलं भांडे घासतो मी रोज काय बोलतो कसं आहे राव विषय झालाच पाहिजे काय म्हणायचं तुम्हाला बाईक त्रास ऐकणार लय मोठा आणि विषय झालाच पाहिजे आम्हाला मागे पुरी करो आम्हाला मागे बाईक पीडत वाले नवरे वाले दिसते ती हा होट्या त्याच्या आईला ते केळा वाल्याला दाखवतो आता मी अग मावस डोळे बिळ फुटलं का कारले काय केळ आहे केळ अरे कारले सारखे दिसते फुटलं काय तुझं अग पांढरे केस तुझे असेच झाले एक तर गिरायक व्हायला गेलाय ना काय नाही ना असले लोक येते खटखटी करायला काय श्यामे घालून तो कोटे काय चाललंय काय नाही बाबा केळ विकत चहायला एवढं पेट्रोलच्या महागाईच्या जमान्यामध्ये एवढं केळं म्हणजे स्वस्त झाले 30 रुपये डझन तरी लोक घेणार इथे तो बापा निघलाय का केळ कुठे कार्टून बिटून काय दिसत का नाही तुला मग कुठे शिकायची केळ ऐकायची तिथे ग्रामपंचायत ऑफिस माहिती तुला आपल्या गावातलं हा 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 उपासनाला बसले सारा सायकाची उपाशी तिथं लोक विकतो का तिथे एक केळ म्हणजे सर गाडी तुझी आखी खाली होणार बाबा खरं काय मग घेणं घेणं एखादं केळ घेणं खायला ते घेतला असत ते बघ जगलं वाचलं तर ते केळ बी एखाद जगलं बिगलं तर मग काय चाललेलं की वर्तवण घेऊन केळ काय दाखव लवकर तिथं जायचं ते जस बोलायचं थांबते तू काय म्हणायचं घ्या केळ काय म्हणशील घ्या केळ एवढी सगळी आवाज एक तरी येईन का मग मोठे म्हणायचं घ्या केळ काय म्हणशील घ्या केळ जमन ना असं झालं बाया जात की मग अरे केळ घ्या केळ हमारे मांगे हमारे मांगे केळ घ्या केळ
हमारे मांगे क्या किया मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो क्या किया Yeah.